राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी हर हर महादेव या चित्रपटाचा निषेध व्यक्त करत चित्रपटाच्या शोच्या वेळी थिएटरमध्ये केलेली कथित तोडफोड यावरून त्यांना झालेली अटक आणि त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर आलेली राजीनामा देण्याची वेळ. या सर्व प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यावरती कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र आपल्याला अनेकदा कलम 354 कशा संदर्भात आहे हे माहीत नसतं, त्यामुळे आजच्या विषय सोपामध्ये जाणून घेऊया की कलम 354 अंतर्गत नेमका कशा संदर्भातील गुन्हा दाखल होतो आणि कलम 354 नेमकं सविस्तर काय आहे. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया जितेंद्र आव्हाड यांच्यावरती जो विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय ते प्रकरण नेमकं काय आहे. कळवा आणि ठाणे या दरम्यान असलेल्या कळवा खाडी या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमामध्ये आव्हाडांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रीदा रशीद या देखील उपस्थित होत्या. त्यानंतर या कार्यक्रमामध्येच आव्हाडांनी आपल्यावरती विनयभंग केल्याचा आरोप रशीद यांनी केलाय. रशीद यांनी आरोप करताना म्हटलं आहे की या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पुढे गेलो होतो त्याचवेळी आव्हाड यांनी आम्हाला माझी परवानगी न घेता हात लावून बाजूला केलं. निंदाजनक असं हे आव्हाडांचं कृत्य असून त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर आव्हाडांविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या रशीद या देखील एक सामान्य महिला नसून त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आहेत. आता कलम 354 नेमके काय आहे, कायद्यामध्ये यासाठी काय तरतुदी आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीने ॲडव्होकेट विजयलक्ष्मी खोपडे यांच्याशी संवाद साधलाय. आता खोपडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार विनयभंग म्हणजे एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावरती हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे, संबंधित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल किंवा तिला अपमानित करण्याच्या हेतूने कृत्य केल्यास हा व्यक्ती शिक्षेस पात्र ठरतो. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याला 1 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून दंडाची देखील यामध्ये तरतूद असल्याचं खोपडे यांनी सांगितलं. त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयालक्ष्मी या पुढे सांगतात की विनयभंगाच्या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीचा उद्देश काय होता हेही तितकंच महत्वाचं असतं. तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणामध्ये देखील आव्हाडांचा तशा प्रकारचा काही उद्देश होता असंही दिसत नाही, कारण यासंबंधीचे व्हिडिओ प्रसार माध्यमं तसेच सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी संबंधित महिलेवरती अशा प्रकारच्या उद्देशाने तिला बाजूला केलं असेल किंवा अशा प्रकारनं तिला स्पर्श केला असेल असं काहीही दिसत नाही असं देखील खोपडे यांनी सांगितलं. त्याचबरोबर विजयलक्ष्मी यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे, तो म्हणजे संबंधित गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी संबंधित तक्रारीबद्दलचे साक्षीदार आणि पुरावे समोर आणावे लागतात. तर आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणातील आत्ताचा टप्पा म्हणजे ठाणे कोर्टाकडून आव्हाडांना नुकताच 15,000 जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालाय. मात्र यानंतर देखील या प्रकरणावरून राज्यातील राजकारण आणखी किती तापणार हे आपल्याला माध्यम आणि बातम्यांच्या माध्यमातून समजणारच आहे. तर मंडळी आव्हाडांवरती दाखल झालेल्या या गुन्ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.